गांधी फुलांना लिहिलेले शेतकऱ्यांचे आसूडचे वाचन. दानव्यांच्या राजीनाम्यासाठी महात्मा फुले वाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी फुलांना लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकाचे केले वाचन. शेतकरी कर्जमाफी रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी केलेले वक्तव्याचे निषेध करण्यासाठी आणि दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात महात्मा फुले वाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांना फुलांची लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकाचे वाचन केले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, बाबा आढाव, सुभाष वारे, नितीन पवार, डॉक्टर संजय सोनवणे, शांताराम कुंजीर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या खांद्यावर असणारा हा आसूड केवळ शेतकरी सहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा आसूड वापरला पाहिजे. सत्तेच्या प्रस्थापनेसाठी आणि आसूडाशिवाय दुसरे कोणते समर्थ साधन शेतकऱ्यांच्या हाती आहेत? नांदावयास अनावयाचे असेल तर शेतकऱ्या सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या पाहिजेत. भोकरदून मध्ये दानवे यांच्या घरासमोर उपोषण दडून टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मुलांनी राज्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपची संवाद यात्रा जाईल तिथे शेतकऱ्यांच्या आसूडची वाचन करून भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याचं या मुलांनी सांगितलं. खरं म्हणजे महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा आसूड मध्ये जे फुल्यांनी मांडणी केलेली आहे की शेतकऱ्यांच्या दैन्य अवस्थेला इथला ढोंगी धर्मव्यवस्था, इथला ब्राह्मणशाही आणि सरकारी अधिकाऱ्यांची जनतेप्रती तुटलेली नाळ असं फुल्यांच्या शेतकरी आसूडची मांडणी होती. त्या काळामध्ये ब्रिटिश लुटायचे आणि ब्राह्मणशाही लुटायची. आज फरक झाला नाही. आजची सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता ही ब्रिटिशांच्याच तोडीची आहे, किंबहुना ब्रिटिशांपेक्षा अतिशय निर्गुण आजचे सरकारी अधिकारी वागतायत शेतकऱ्यांप्रती. तुरीच्या प्रश्नाचं, तुरी बद्दलचा प्रश्न असेल त्यामध्ये सरकारचं सगळी प्रशासकीय व्यवस्था अपयशी ठरलं हे त्याचंच द्योतक आहे. त्यानंतर ब्राह्मणशाही व्यवस्थेविषयी आणि धर्मव्यवस्थेविषयी शेतकऱ्यांच्या दैन्य अवस्थेला फुल्यांनी जे जोडलेलं होतं ते आजही रिलिव्हंट आहे. आज महात्मा फुले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, फुल्यांच्या शेतकरी आसूडमध्ये गोहत्येसंदर्भात विचार आहेत, फुल्यांच्या शेतकरी आसूडमध्ये शेतकरी संपावर जाण्यासंदर्भातले विषय आहेत, याच शेतकरी आसूडमध्ये वर्तमान तत्कालीन वर्तमानपत्र, त्या काळातली वर्तमानपत्र सरकारची कशी बाजू लावून धरतायत त्याला शेतकऱ्यांनी बळू पडू नये, असे सगळे विषय फुल्यांनी त्या काळामध्ये हाताळलेले आहेत. फुल्यांचा शेतकऱ्यांविषयीचा विचार, फुल्यांची शेतकऱ्यांविषयीची मांडणी, त्या मांडणीमध्ये असलेले प्रश्न जे सुचवलेले आहेत, सांगितलेले आहेत फुल्यांनी, ते आजही कायम आहेत. महात्मा फुल्यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सांगितलेला आहे तो आजही दिलीवंत आहे. महात्मा फुल्यांनी मिळणाऱ्या भावाचा प्रश्न सांगितलेला आहे तो आजही दिलीवंत आहे. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांना जसं धर्माच्या अंधश्रद्धेच्या नादी लागून जसं फसवलं जातं ते आजही कायम आहे. आत्ताचं सरकार हे गोहत्या असेल आणि फक्त धर्माचे जातीचे प्रश्न लागून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतं.